2023 विधानसभा चुनाव के दलपति रणतंत्र हिणीतारे कांग्रेस बीजेपी मुन्नवे टिकेट घोषणा प्लान जेडीएस पालय नड़ीता है इन इंटरेस्टिंग अंद्रे जेडीएस टिकेट हंचिके विचार बेलगावी साहुकार एंट्री आगे दलपति रमेश जारकिहोली सलहे कोट्टिद्दारे अंत कूड़ा हेळलागता इदे जेडीएस टिकेट हंचिकेगू जारकिहोळिगू एनु लिंक अन्नोदे इंटरेस्टिंग जेडीएस न संपर्कदल्ली इद्दारा रमेश जारकिहोळी अन्नो कुतूहल अनुमान हेच्चागिदे डिटेल्स नम्म प्रतिनिधि शिवप्रसाद नीडता होगुत्तारे लाइव जॉइन आगिद्दारे शिवप्रसाद इत्तीचेगष्टे रमेश जारकिहोळी जेडीएस सेर्पडे आगुव साध्यते इदे अन्नो सुद्दि आगित्तु न्यूस पर्सन अल्लू अदर बग्गे सुद्दि प्रसार माडलागित्तु टिकेट हंचिके विचारदल्लू कूड़ा सलहे सूचनेगळन्नु कोड्तिद्दारे बेळगावी साहुकार दळपतिगळिगे अन्नो अच्चरिय माहिति डीटेल्स कोडोदाद्रे खंडितवागियू स्मित 2023 सार्वत्रिक चुनावणेगे इवरु स्वंत सूपर मार्केट माडि तिंगळिगे 10 लक्ष संपादने माड्तिद्दारे हां दुड्डिद्दवरिगे मात्र अल्ल नीवु माडबहुदु फ्रीडम आप अन्नु डाउनलोड चुनाव प्रक्रिया सिद्धतेयन्न आरंभिसिदवे प्रमुखवागि जेडीएस पक्ष कूड़ा पंचरत्न योजनेयन्न जनरिगे तलुपिसोदर जोते जोतेगे मोदल हंतद पट्टियन्न रिलीज माड्तीवि यारे अभ्यर्थिगळागलिद्दारे अंतकंत घोषणे कूड़ा कुमारस्वामी अवरिंद केळल्पट्टित्तु सद्य ई विचारक्के संबंधपट्टंते बेळगाविय रमेश जारकिहोळि अवर एंट्री आगिदे यावुदे कारणक्कू कूड़ा तम्म पक्षद अभ्यर्थिगळ टिकेट घोषणा विचारवन्न सद्यक्के कैबिडबेकु ई विचारदल्लि आत्र तोरबारदु अंतकंत मनवियन्नु कूड जेडीएस के माडिदारे अंतकंत माहिति लभ्यवागता इदे सहजवागि भारतीय जनता पक्षदल्लिद्रु कूड केलवोंदु विचारक्के ईगलू कूड असमाधान इदे अदु सचिव संपुटदल्लि स्थान सिक्तकंत विचार इरबहुदु जोतेगे रमेश जारकिहोळि अवर बेंबलिगरिगे पक्षदल्लि मत्ते सरकारदल्लि एनु निरीक्षे इदवो अदु ईवर्गू कूड सिक्किल्ल ಜೊತೆಗೆ 2023 ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಚುನಾವಣೆಗೆ ತಮ್ಮ ಬೆಂಬಲಿಗರಿಗೆ ಬಿಜೆಪಿ ಇಂದ ಟಿಕೆಟ್ ಸಿಗೋದ್ರು ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಈವರೆಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಖಾತ್ರಿ ಇಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ಜೆಡಿಎಸ್ ಸಂಪರ್ಕವನ್ನ ಸಾಧಿಸೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮ ಬೆಂಬಲಿಗರಿಗೆ ಜೆಡಿಎಸ್ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಿಸೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅಂತಕಂತ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ದಳಪತಿಗಳನ್ನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಹಲವು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬಾರದು ಅಂತಕಂತ ಮನವಿಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕನಾದಂತೆ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಬದಲಿಸಿದ್ದು ಮುಂಬರತಕ್ಕಂತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಯಾರ್ಯಾರು ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗಲಿದ್ದಾರೆ ಅಂತಕಂತ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಸಹಜವಾಗಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಮತ್ತೆ ಜೆಡಿಎಸ್ ಜೊತೆಗಿನ ಏನು ಮಾತುಕತೆ ಇರಬಹುದು ಯಾವ ರೀತಿ ಸಂಬಂಧ ಇದೆ ಅಂತಕಂತ ವಿಚಾರಗಳು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತ ಈ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಸಹಜವಾಗಿ ದಳಪತಿಗಳ ಏನು ಮೊದಲನೇ ಲಿಸ್ಟ್ ಯಾರ್ಯಾರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಲಿದ್ದಾರೆ ಅಂತಕಂತ ವಿಚಾರ ಕುರಿತಂತೆ ಟಿಕೆಟ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಕಂತ ಮಾತೇನು ಹೇಳಿದ್ರು ಅದರಿಂದ ಸಹಜವಾಗಿ ಹಿನ್ನಡೆಯನ್ನ ಅನುಭವಿಸಿರತಕ್ಕಂತದ್ದು ಈ ರೀತಿಯ ಚರ್ಚೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಪುಷ್ಟಿಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದು ಮುಂಬರತಕ್ಕಂತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಜೊತೆಗೆ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವ ರೀತಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಒಂದಾವಣಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಜೊತೆಗೆ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಬೆಂಬಲಿಗರಿಗೆ ಜೆಡಿಎಸ್ ನಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ಸಿಗಲಿದೆ ಅಂತಕಂತ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮುಂಬರತಕ್ಕಂತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾದಂತ ಉತ್ತರ ಲಭ್ಯವಾಗಲಿದೆ ಸ್ಮಿತಾ ರೈಟ್ ಧನ್ಯವಾದ ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ ಪ್ರತಿಕ್ಷಣ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ